अध्यक्ष महोदय, या सभा या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी अनेक प्रकरणांमध्ये जमिनीच्या टीईटीचा भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे आणि सरकार त्यांना पाठीशी घालत असल्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करत नसल्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही या सभागृहातून सभात्याग करतो। छान अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे आपण निर्णय दिला तो अतिशय योग्य आहे। टीईटीच्या संदर्भात खरं तर पहिल्यांदा कोणाच्या काळात घोटाळा झाला टीईटीचा, काय करत होतं तेव्हा सरकार? अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा हा जेव्हा यांचं राज्य होतं त्यावेळेस हा टीईटीचा घोटाळा झाला। या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यापासून तर सगळे लोक त्या टीईटीच्या घोटाळ्यामध्ये लिप्त होते। आणि अध्यक्ष महोदय, यांच्या काळात झालेल्या टीईटीच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयात गेले, मंत्रालयातले अधिकारी त्याच्यामध्ये अटक झाले। आणि सन्माननीय मंत्र्यांवर, आमच्या अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय, त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही। या उलट टीईटीने किंवा कमिशनरनी खुलासा करून त्यांचा त्याच वेळी अपात्र ठरवलेला आहे अशा प्रकारचा खुलासा देखील त्यांनी केलेला आहे। पण एक नवीन पद्धत सुरू झाली आहे अध्यक्ष महोदय, की कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप लावायचे निघून जायचं आणि मग ते या ठिकाणी आपल्या मीडियात चालवत राहायचे, त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ। आम्ही सोडणार नाही, त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ। खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, हा पहिला विरोधी पक्ष असेल की जो स्वतःच्या सत्ता काळातल्याच गोष्टी घोटाळे म्हणून बाहेर काढतोय। असा विरोधी पक्षच पाहिला नाही। पण तुम्ही कितीही हा प्रयत्न केला, वरून आदेश आहे मला माहिती आहे, कारण त्यांनी बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाके सापडून नाही राहिले, त्याच्यामुळे तो वरून आदेश असेल। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला असं वाटतं हा जो काही यांनी सभात्याग केलाय, त्यांनी पहिल्यांदा याचं उत्तर दिलं पाहिजे की टीईटीचा घोटाळा का झाला, त्या लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी चुरडण्याचं काम कोणी केलं, अपात्र कंपनींना पात्र कोणी केलं आणि त्यांच्या थ्रू टीईटीची एक्झाम कोणी घेतली, ह्या घोटाळ्याच्या संदर्भात पहिल्यांदा बोललं पाहिजे, त्यानंतर हा आरोप लावला पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, सत्तारांच्या मुलींना नोकरी मिळालेली नाही। चला पुढचं कामकाज। संसदीय कार्यमंत्री, एक मिनिट दादा, एक मिनिट बोला, भोय मामा बोला। महोदय, पॉइंट ऑफ एअरबेसच्या माध्यमातून आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून निवेदन होते, मग बोला। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 35 अन्वये सन्माननीय विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी सूचित केलेल्या 26/12 रोजी महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा, त्या संदर्भात मी निवेदन करीत आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 248 अन्वये योगेश रमेश खांदारे गवळीपुरा वाशिम याचा माझ्या समोर तत्कालीन राज्यमंत्री म्हणून बावळगाव वाशिम येथील सर्वे नंबर क्रमांक 44 मधील शासकीय जमिनीचा गायरान संदर्भात अपील सादर केलेली होती। सदर अपिलात याचिकर्त्यांनी याचना करतात मला फॉर्म नंबर 2 मध्ये फिरिस्ती अशी नोंद वही 1946-47-1952 पर्यंत हे पेरणीबाबत उल्लेख असल्याचा पुरावा दस्तऐवज आपल्या महसूल विभागाचा त्यांनी दाखल केला। रामजी भिवाजी खंदारे
यानी वरील जमिनीचा प्रदान लँड ग्रँटेड असा केलेला स्पष्ट उल्लेख चे कागदपत्र माझ्या समोर दाखल केले। या कागदपत्रावरून अपील करत्या आणि त्याच्या पूर्वजनाने वडिलो आजोबा पंजोबा वंश परंपरा पद्धतीने 1946 ते 1993 पर्यंत त्याचा ताबा असलेला सर्व महसूल दस्तऐवज प्रथम दर्शनी दिसून येते। तसे त्यांच्या आदेशाची सुनावणी पर्यंत देखील जमिनी बाबत ताबा यांच्याकडे असल्याचा अपील सुनावणीमध्ये समय मौखिक युक्तिवाद प्रसंगी नमूद केला। निरीक्षण नोंदवण्याचे सविस्तर आदेश दिले आहेत। असे आदेशावरून शासनाच्या दस्तऐवज क्रमांक आपल्या ज्या काही निर्णय आहे या निर्णयामध्ये पाहिला तर त्याला जे जोडण्याचा काम 12 जुलै 2021 या निमित्त केलेला आहे। या शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणात परिच्छेद क्रमांक 7 मध्ये जे नमूद केलेले आहे या निरीक्षणातील परिच्छेद क्रमांक 7.1 मध्ये पुढील प्रमाणे उल्लेख आहे। डॅश डॅश असे असले तरीही अपवादक परिस्थितीमध्ये काही जमिनी भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती या व्यक्तींना प्रदान करणे अनुदेय आहे यामध्ये कुठेही शंका नाही, मात्र हे अगदी अपवादक परिस्थितीचे कारण अपेक्षित होते। या निरीक्षणातील परिच्छेद क्रमांक 7.4 मध्ये ज्या प्रकरणामध्ये शासनाच्या निर्णयाने भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती इत्यादी अतिक्रमण नियमित करण्याचा यापूर्वी अनेक निर्णय घेण्यात आलेले आहे असे अतिक्रम तसे त्यामध्ये कधी शाळा दवाखाने सार्वजनिक प्रयोजनासाठी बांधकामासाठी यास्थायी अस्तित्व अतिक्रमण वगळण्यात यावीत व उक्त निरीक्षणानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना भूमिहीन शेतमजूर गायरान जमीन यावरील शेती प्रयोजनाची अतिक्रमण नियमकूल करण्यासंदर्भात शासनाने या निर्णयाद्वारे नियोजन करून अथवा विशेष मोहीम राबवून धोरणात्मक निर्णय असल्याचा अशा योजना संरक्षण दिलेले असून अशी अतिक्रमण निकषाने कारवाईतून वगळण्याचा निरीक्षण नोंदविलेला स्पष्ट आहे। 28/11/1991 च्या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी होत नाही म्हणून रवी बुसकुटे यांनीही उच्च न्यायालय जनहित याचिका ही मुंबईमध्ये दाखल केली होती। त्याच्यामध्येही 28 जानेवारी 2011 रोजी आदेशाच्या वेळोवेळी सुनावणी झाली आहे। त्यामध्ये 1978 व 14 एप्रिल 1990 मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या शासकीय जमिनी गायरान जमिनी अतिक्रमण नियमूल करण्याचा माननीय उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे। तसेच उकृत शासनाच्या काही व्यक्ती अतिक्रमण समावेश नसल्याने त्यांच्याकडून नवीनाने अर्ज घेऊन पात्र असलेल्या गुणवत्ता तपासून निर्णय घेण्याचे देखील आदेश दिलेले आहे। अपील करता यांच्या पूर्वजनापासून समकालीन कालावधीमध्ये सर्वे नंबर मधील अथवा नजीकच्या सर्वे नंबर मध्ये जे अतिक्रमण धारक होते यांच्या बरोबरीचे त्या सर्वांचे 1962 पासून अतिक्रमण शासनाकडून नियमकूल झालेले आहे असा दावाही अर्जदारांनी माझ्या अपीलद्वारे माझ्याकडे केला होता। सदर अपीलद्वारे माझ्याकडील न्यायप्रविष्ट प्रकरणाची कोणतीही नव्याने प्रदान मंजूर करण्यात आलेला मुद्दा नव्हता, त्यामुळे केवळ शासनाचा 27 डिसेंबर 1978 व 28 नोव्हेंबर 1991 धोरणात्मक निर्णयाचा विशेष मोहीम राबवणीत असताना त्यामध्ये राहून अतिक्रमण नियमकूल करण्याचा मुद्दा आणि मागणी या समावेश असून त्याकरिता न्याय मिळण्याकरिता त्यांनी केलेली होती। सदरील अपिली बाबत सुनावणी नोटीस देऊन सुनावणी घेतली असता कनिष्ठ महसुली अधिकाऱ्यांनी दिनांक 19/4/1994 चा दिवाणी न्यायालयाच्या आदेशाबाबत सुनावणीच्या वेळेत अवगत केलेले नाही अथवा कोणताही दिवाणी न्यायालय आदेश उपलब्ध केलेला नाही। त्यामुळे माझ्या समोर दाखल झालेल्या अपिलाचा अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे हे पुरावे दाखल केल्याने शासन निर्णय 27 डिसेंबर 1978 व 28 नोव्हेंबर 1991 धोरणात्मक निर्णय तसेच सर्वोच्च न्यायालयाचा परिच्छेद 7.4 मध्ये नोंदलेला निरीक्षण इत्यादी तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सहित 1966 मधील कलम 50-51 आणि महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी नियमाची विल्हेवाट लावणे नियम 1971 मधील तरतुदीनुसार साकल्याने सानुभूतीपूर्वक विचार करून मी संसद विवेक बुद्धीने
या प्रकरणी न्याय निवाडा दिलेला आहे, यामध्ये कोणताही हेतुपुरस्कर निर्णय घेतलेला नाही। तसे सर्व अर्धन्यायिक अथवा न्यायिक प्रकरणामध्ये घेतलेले निर्णय वेगवेगळे असतात, त्यापेक्षाही कनिष्ठ वरिष्ठ पदाधिकारी समोर रूपाने दाखल झालेले दाद मागण्याचा पात्र आहेत अशा वरिष्ठ प्राधिकाऱ्यांच्या समोरील अपील बऱ्याच प्रसंगी खाली प्राधिकरण निर्णयापेक्षा वेगळ्या झालेल्या असतात, त्यामुळे संबंधितांना न्याय देखील द ज्युडिशियल ऑफिस प्रोटेक्ट ऍक्ट नुसार 1850 आणि जजेस प्रोटेक्ट ऍक्ट 1985 या सारख्या कायद्याने संरक्षण आहे। माझ्या समोर 17/6/2022 रोजी अर्धन्यायिक निर्णयाच्या आजपर्यंत कोणताही अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे अभिलेखात गावा नमुनामध्ये काहीही बदल झालेला नाही। यामध्ये माझ्या आदेशाच्या पूर्वी स्थितीत अर्ज नियमित देखील कायम करण्यात आलेला आहे, यामुळे अथवा या कोणत्याही सव्यस्तता हित निर्माण झालेला नाही। तसेच माझ्या आदेशामुळे आजपर्यंत कोणताही फायदा किंवा नुकसान झालेला नाही, शासनाच्या कोणत्याही प्रकारचा नुकसान नाही, ही बाब दिसून येते। जिल्हाधिकारी वाशिम यांनी 17/6/2022 या आदेशाच्या विरुद्ध महसूल मंत्री यांच्या समोर पुनर्विकन याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे या याचिकेचा निर्णय उचित गुणवत्तेनुसार सन्माननीय महसूल मंत्री घेतील। तसेच मुंबई उच्च न्यायालयाने खंडपीठ येथे माझ्या विरुद्ध 17/6/2022 जो आदेशाविरुद्ध याचिका दाखल केलेली आहे, या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने जोपर्यंत निर्णय होत नाही तो मला मान्य राहील। शेवटी मी हे जो निर्णय घेतला की मागासवर्गीय आदिवासी या समाजाचे जे प्रमुख लोक होते यांच्या जमिनी त्यांच्या नावाने याच्यापेक्षाही पुढे जाऊन कदाचित मी बोललो तर या समोरच्या बाकावर बसलेल्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा जमिनी हडप केलेल्या आहे का त्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही। हे तर एक गरीब मागासवर्गीय आहे, त्याला मी न्याय देताना मला ईश्वर अल्लाह भगवानने जे साक्षी दिले जे मला अधिकार प्राप्त झाले त्याच्यानुसार मी निर्णय दिला। यामध्ये कोर्ट जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील, परंतु ज्या पद्धतीने हे आरोप करू लागले या आरोपामध्ये काही तथ्य नाही, काही सत्य नाही। पण सन्माननीय हायकोर्ट मला जे शिक्षा देईल एखाद्या मागासवर्गीयाला न्याय देताना एखाद्या आदिवासी बांधवांना न्याय देताना तर मला ते मान्य राहील। चला अध्यक्ष महोदय, आदरणीय मंत्री महोदयाने आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी टीईटी घोटाळ्या संदर्भामध्ये जे सुतोवाच केलं, अध्यक्ष महोदय हे सरकार आल्यानंतर 6 महिन्यामध्ये पारदर्शकपणे या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या घेण्याचा मंत्रिमंडळात निर्णय झाला। मागच्या सरकारमध्ये अध्यक्षमध्ये टीईटी घोटाळाच नाही तर म्हाडा घोटाळा असेल, आरोग्याच्या भरतीमध्ये घोटाळा, सगळ्या परीक्षांमध्ये युवकांचं जीवन सुकर करण्याऐवजी वेगळं करण्याचा पाप या मागच्या सरकारमध्ये झाला। अध्यक्ष, माझा एक स्पेसिफिक प्रश्न उपमुख्यमंत्री महोदय हा आहे की